तर आज आपण थंडीच्या दिवसांमध्ये आवर्जून बनवणारे अतिशय पौष्टिक डिंकाचे लाडू बनवणार आहोत। नमस्कार, मी माधवी, अनुमधु किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। थंडीमध्ये डिंकाचे लाडू खाल्ल्याने शरीराला भरपूर ऊर्जा आणि शक्ती मिळते। तर शरीरासाठी फायदेशीर ठरणारे डिंकाचे लाडू सोप्या पद्धतीत कसे बनवायचे हे पाहणार आहोत। तर इथे मी भरपूर टिप्स दिले आहेत, त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत पहा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राइब नक्की करा। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करू। डिंकाचे लाडू बनवण्यासाठी इथे मी 1/2 किलो सुकं खोबरं किसणीने बारीक किसून घेतलं आहे। खोबरं घेताना चांगलं पांढरं शुभ्र बघून घ्यायचं। 1/2 किलो खारीक फोडून मी यातील बिया काढून घेतले आहेत। 1/2 किलो गव्हाचं पीठ, गव्हाच्या पिठामुळे लाडूला बाइंडिंग चांगलं येतं, लाडू छान वळले जातात। 400 ग्रॅम गूळ, गूळ घेताना मऊसूत बघून घ्यायचा, जास्त कोरडा गूळ घ्यायचा नाही। 1/2 किलो साजूक तूप, त्यानंतर मी इथे घेतलंय 100 ग्रॅम डिंक, डिंक मी फोडून घेतलं आहे। 50 ग्रॅम पांढरे तीळ, 2 टेबलस्पून खसखस आणि 1 टेबलस्पून सुंठ पावडर। सुक्या मेव्यामध्ये मी 15-16 बदामाचे बारीक तुकडे करून घेतले आहे। त्याचप्रमाणे 15-16 काजूचेही तुकडे करून घेतले। इथे मी थोड्या सूर्यफुलाच्या बिया आणि भोपळ्याच्या बिया कट करून घेतल्या आणि मनुकाही घेतल्या आहेत। ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कितीही आणि कोणतेही वापरू शकता। तर सर्व साहित्याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिले आहे, एकदा नक्की चेक करा। तर सर्वात प्रथम आपण कोरडं साहित्य भाजून घेऊ। त्यासाठी जाड तळाची कढई मी गॅसवर गरम करायला ठेवली आहे। यामध्ये सुका खोबऱ्याचा कीस घालून भाजून घ्यायचं आहे। खोबरं भाजताना सतत हलवत मंद आचेवर भाजायचं। खोबरं भाजताना तळापासून हलवायचं, म्हणजे ते करपत नाही। तर 5-6 मिनिटातच खोबरं भाजून झालं आहे, छान लालसर रंग आलेला आहे। आता हे एका ताटामध्ये काढून थंड करून घेऊ। आता त्याच कढईमध्ये खारीक टाकून खारीक फक्त गरम करून घ्यायची आहे। जर तुम्ही खारीक उन्हामध्ये ठेवली तर गरम करायचीही गरज नाही। खारीक 1 मिनिट गरम झाली आहे, आता ही एका ताटामध्ये काढून घेऊ। त्यानंतर कढईमध्ये खसखस भाजून घेऊ। खसखस ही मंद आचेवर 1/2 मिनिटभर भाजायची आणि सतत हलवायचं। तर इथे ही खसखस भाजून झाली आहे, आता ही काढून घेऊ। आता पांढरे तीळही भाजून घ्यायचे आहेत। पांढरे तीळ सुद्धा सतत चांगले हलवत फुलेपर्यंत खमंग भाजून घ्यायचे आहेत। 2 मिनिटातच तीळही भाजून झाली आहे, आता एका ताटामध्ये काढून थंड करून घेऊ। आता कढईमध्ये 2 टेबलस्पून तूप घालूया। तूप गरम झाल्यावर यामध्ये सर्वात आधी बदामाचे तुकडे 1 मिनिटभर तळून घ्यायचे। बदाम थोडे हार्ड असतात, त्यामुळे मी आधी घातले आहेत। आता यामध्ये काजूचे तुकडे घालूया। त्यानंतर कट करून ठेवलेल्या बिया टाकून घेऊ। आता यामध्ये 1 टेबलस्पून पुन्हा साजूक तूप ऍड करू। ड्रायफ्रुट्स मंद आचेवर 2 मिनिटं तळून घ्यायचे आहेत। 2 मिनिटानंतर यामध्ये मनुका घालून 1/2 मिनिटभर सर्व ड्रायफ्रुट्स तळून घेऊ। तर 2-3 मिनिटातच ड्रायफ्रुट्स तळून झाले आहेत, एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आता कढईमध्ये घालूया 2 टेबलस्पून साजूक तूप। तूप मंद आचेवर गरम झालं की यामध्ये गव्हाचं पीठ भाजून घेऊ। पीठ आपल्याला या तुपामध्ये 1 मिनिट मिसळून घ्यायचं व पीठ असंच 2 मिनिटं भाजून घ्यायचं आहे। असं कोरडं पीठ लवकर भाजले जातं। 2 मिनिटानंतर यामध्ये पुन्हा घालूया साजूक तूप। तर गव्हाचं पीठ भाजताना बेसन लाडूला जसं आपण बेसन कसं थोडं थोडं तूप घालून भाजतो, तर तसंच मंद आचेवर गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे। तर इथे मी 5-6 चमचे तूप घालून सतत हलवत पिठाचा रंग बदलेपर्यंत मंद आचेवर पीठ भाजून घेतलं आहे। हे पहा, तर पीठ भाजून झालंय, याचा रंग डार्क झालाय। तर हे पीठ भाजण्यासाठी मला साधारण 7-8 मिनिटं लागली आहेत। आता हे पीठ एका परातीत काढून घेऊ। आता कढईमध्ये 2-3 टेबलस्पून तूप गरम करून घेऊ। तूप गरम झाल्यावर गॅस कमी करायचा व यामध्ये डिंक तळून घ्यायचं आहे। डिंक तळताना एकाच वेळी सगळा डिंक तळायचा नाही, तर थोडा थोडा करून तळून घ्यायचा आहे।
डिंक फोडून घेतल्यामुळे पटकन तळले जातो. मंद आचेवर डिंक फुलेपर्यंत तळून घ्यायचा म्हणजे तो आतपर्यंत व्यवस्थित तळला जातो. तर थोडं थोडं तूप घालून थोडा थोडा डिंक तळून घ्यायचा आहे. तर अशाच पद्धतीने मी सर्व डिंक तळून घेणार आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये खारीक आणि थोडं खोबरं टाकून बारीक करून घ्यायचं आहे. अशीच खारीक लवकर बारीक होत नाही म्हणून थोडं खोबरं टाकलं की खारीक लगेच बारीक होते. तर हे पहा, अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे. आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊ. तर अर्ध खोबरं मी असंच ठेवलं होतं, ते आता हाताने चुरून घेऊ. खोबरं छान कुरकुरीत भाजलं गेलं आहे त्यामुळे हाताने पटकन चुरलं जातं. तर त्याच मिक्सरच्या भांड्यात भाजलेली खसखस व तीळ घालून जाडसर वाटून घ्यायचं आहे. खसखस व तीळ जाडसर मिक्सरमध्ये फिरवली की त्यामध्ये तेल रिलीज होतं, त्यामुळे लाडूला बाइंडिंग छान येतं आणि त्याचा खमंगपणा लाडूमध्ये उतरतो. तर इथे मी परातीमध्ये भाजलेलं गव्हाचं पीठ काढून घेतलं आहे. आता यामध्ये बारीक केलेलं खारीक खोबरं टाकूया. त्यानंतर तळलेला डिंक, भाजलेलं खोबरं काढून घेऊ. त्यानंतर तीळ व खसखस याचं कूट घालूया. त्यानंतर तळलेले ड्रायफ्रुट्स आणि सुंठ पावडर घालून हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ. शक्यतो परात किंवा मोठं भांडं वापरायचं. तर गव्हाचं पीठ अजून गरम आहे आणि त्यामध्ये तूप आहे, तेव्हाच आपल्याला हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं. म्हणजे ते सर्व साहित्यांना व्यवस्थित लागलं जातं आणि मिश्रणाला बाइंडिंग चांगलं येतं. सर्व मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून घेतलंय, एकजीव करून घेतलं आहे. आता आपण गुळाचा पाक बनवून घेऊ. त्यासाठी कढई मी मंद आचेवर गरम करायला ठेवली आहे. यामध्ये चिरून घेतलेला गूळ घालूया. गूळ हा नेहमी चिरून घालायचा म्हणजे लवकर मेल्ट होतो. आता यामध्ये फक्त 2-3 चमचे पाणी घालायचं आहे. तर आपण गुळाच्या पाकाला पाणी घालत नाही, पण इथे मी 2-3 चमचे मुद्दामहून पाणी घातले. कारण हीच ती ट्रिक आहे, त्यामुळे गुळाचा पाक कडक होत नाही आणि मिश्रण शेवटपर्यंत ओलसर राहतं व लाडू वळायला सोपे जातात. त्यामुळे ही स्टेप नक्की फॉलो करा. आता गुळ मंदाचेवर मेल्ट करून घ्यायचा. हे बघा, गुळ मेल्ट झाला आहे. आता यामध्ये उरलेलं सगळं तूप घालायचं. गॅस फुल करायचा नाही, मंद आचेवरच याला शिजवून घ्यायचं आहे. याला जास्त वेळ लागत नाही, हा पाक लगेच तयार होतो. मंद आचेवर हा पाक 1 मिनिट भर ठेवल्यावर याला असा फेस आला की 1-1.5 मिनिट असंच ठेवायचं. हलका रंग बदलू द्यायचा. जास्त फेस आला की 1 मिनिटातच हा पाक तयार होतो. तर गुळाचा पाक तयार आहे. गॅस बंद करायचा. जास्त पाक शिजवू नका, नाहीतर मिश्रण कोरडं होऊ शकतं. आता हा गुळाचा पाक परातीतील मिश्रणावर काढून घेऊ. हा पाक करण्यासाठी मला फक्त 3-4 मिनिटं लागले आहेत. तर हा पाक गरम असतानाच परातीतील मिश्रणावर टाकायचा व गरम असतानाच मिक्स करून घ्यायचा आहे. तर मिश्रण गरम आहे, त्यामुळे मी उलटणीने असं मिक्स करून घेते. 2 मिनिटं हे असंच मिक्स करायचं व 2 मिनिटांनंतर मिश्रण थोडं थंड झाल्यावर असं हाताने मिसळून घेऊ. म्हणजे सर्व मिश्रणाला पाक लागले जातो, मिश्रण छान एकजीव होतं आणि बाइंडिंग चांगलं येतं. आता हे मिश्रण परातीत एका बाजूला करून दाबून ठेवायचं. म्हणजे हे मिश्रण शेवटपर्यंत गरम राहतं. आता हे मिश्रण गरम गरम असतानाच लाडू वळायला घ्यायचे. कारण जर सुरुवातीला हे मिश्रण कोमट असलं तर शेवटपर्यंत हे मिश्रण खूप कोरडं होतं आणि लाडू व्यवस्थित वळले जात नाहीत. तर हे पहा, लाडू पटकन वळला गेला. लाडू वळताना चांगले दाबून वळायचे म्हणजे ते व्यवस्थित बांधले जातात. तर अशाच पद्धतीने आपण सर्व लाडू बनवून घेणार आहोत. तर हे पहा, शेवटचा लाडू मी वळते पण व्यवस्थित वळला जातोय. कारण आपण गुळाचा पाक बनवताना थोडंसं पाणी घातलं आणि मिश्रण गरम गरम असतानाच लाडू वळायला सुरुवात केली. तर ह्या प्रमाणात साधारण छोट्या आकाराचे 40 लाडू तयार होतात. तयार आहेत मस्त खुसखुशीत आणि पौष्टिक डिंकाचे लाडू. तर हे पौष्टिक डिंकाचे लाडू सर्वांनाच आवडतील.
माझ्या लहान मुलाला हे लाडू तर खूपच आवडतात। आमच्या घरी थंडीमध्ये अशा पद्धतीने डिंकाचे लाडू नेहमी बनवले जातात, तर तुम्हीही अशा पद्धतीने डिंकाचे लाडू नक्की बनवून पहा आणि कसे झाले हे कमेंट्समध्ये कळवा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, फ्रेंड्स नातेवाईकांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी अणुमधु किचनला सबस्क्राइब करा व बाजूचा बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।